नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर गेल्या काही दिवसांपासून मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की ताई आम्ही नवीनच केक शिकतो आहे किंवा आम्ही नुकताच केकचा बिझनेस स्टु स्टार्ट केलेला आहे तर आमच्याकडे कोणतं साहित्य असायला पाहिजे ते आम्हाला सांग किंवा तो कोणता बीटर वापरतेस किती वॅटचा आहे किती रुपयांना घेतला आहे टर्न टेबल कोणता वापरतेस किती रुपयांना कुठून घेतला आहेस अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे खरं तर या विषयावर मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी शूट केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो आहे मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती दिलेली आहे ऑलरेडी पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ कदाचित बघितला नसेल आणि त्यानंतर बरेच नवीन सबस्क्रायबर सुद्धा आपल्या चॅनलसोबत जोडले गेलेले आहेत त्यामुळे म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ अगदी कमीत कमी मोजक्या साहित्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा रेकॉर्ड करावा आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करावा त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला अगदी शून्यातून एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे केकचा तर तुमच्याकडे कोणतं साहित्य असायलाच पाहिजे मी कोणतं साहित्य वापरते कोणत्या ब्रँडचं वापरते आणि त्याची किंमत किती आहे आणि कुठून कशाप्रकारे विकत घेतलं होतं ते सगळं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर एक गोष्ट कंपल्सरी पाहिजे ती म्हणजे इलेक्ट्रिक बेटर तर अशा पद्धतीचा इलेक्ट्रिक बिटर तुमच्याकडे कंपल्सरी असायलाच पाहिजे कारण बिटरच्या सह्याने ज्यावेळी आपण क्रीम फेटतो त्यावेळी ती इतकी परफेक्ट फेटली जाते आणि छान प्रकारे प्रोफेशनल तुम्हाला केक बनवता येतो पण जर तुम्ही बिटर न वापरता हँड विस्कने वगैरे किंवा एक बिटर असतो त्याने क्रीम फेटली तर तुम्हाला एखादा केक बनवता येईल नाही असं नाही पण जो प्रोफेशनलपणा असतो ना केकमध्ये एकदम प्रॉपर टेक्शर तसं अजिबात मिळत नाही त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि रोज केक बनवायचा आहे तुम तर तुमच्याकडे बीटर इलेक्ट्रिक बीटर कंपल्सरी पाहिजे तर माझ्याकडे जो इलेक्ट्रिक बीटर आहे ना तो आहे ऑरपॅटचा दीडशे वॅटचा आहे मी हा आता मला वाटतं साडेतीन चार वर्षापूर्वी घेतला होता अजूनही याचा काहीही प्रॉब्लेम तयार झालेला नाही आहे अजून एकही तक्रार या बीटरची नाही आहे आणि परफेक्ट क्रीम याने तयार होते याच बिटरवर मी अनेकदा क्लासेससुद्धा घेतलेले आहेत केकचे दिवस दिवस हा बीटर चालवलेला आहे पण कधीही याची तक्रार मला आलेली नाही आहे परफेक्ट बिटर आहे आणि हा मी फक्त एक हजार पन्नास रुपयांना घेतला होता साडेतीन चार वर्षापूर्वी आता याची किंमत कदाचित वेगळी असू शकते मला बरेच जण विचारतात की बीटर जास्त वॅटचा पाहिजे का जर केक बनवायचे असतील तर तर मी असं सांगेन ना अजिबात नाही माझा तर फक्त दीडशे वॅटचा आहे जर कंपनी चांगली असेल मुळात ज्या कंपनीचं तुम्ही बिटर वापरताय त्याचं स्ट्रक्चर किंवा आतमधलं मटेरियल जर चांगलं वापरलेलं असेल ठीक आहे बीटर बनवताना तर बिटरमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येत नाही मग तो दीडशे वॅटचा असू दे किंवा तीनशे वॅटचा असू दे समजतंय सो so, प्लीज मी असंच सांगेन की कंपनी चांगली निवडा मग भले वॅटेज त्याचं थोडंसं कमी असेल तरीही चालेल ठीक आहे सो so, माझा बीटर आहे ऑरपॅट कंपनीचा दीडशे वॅटचा आणि मी काही वर्षांपूर्वी तो एक हजार पन्नास रुपयांना घेतला होता सो हे झालं बीटरबद्दल ठीक आहे आता आपण बघूयात दुसरी गोष्ट कंपल्सरी लागते बिझनेस करण्यासाठी ती म्हणजे टर्न टेबल ठीक आहे सो so, टर्न टेबलबद्दल मी तुम्हाला सांगेन सगळ्यात आधी ज्यावेळी मी फक्त काही केक प्रॅक्टिस म्हणून बनवायचे तेव्हा मी प्लास्टिकचा टर्न टेबल घेतला होता तो मला दोनशे ऐंशी रुपयांना ऑनलाईन मिळाला होता पण तो लगेचच सहा महिन्यात खराब झाला कारण तो अशा पद्धतीने रोटेट होत नव्हता ठीक आहे जर तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग पाहिजे असेल तर असा चांगला रोटेट होणारा व्यवस्थित छान स्टेबल असणारा टर्न टेबल तुमच्याकडे असणं गरजेचं असतं सो प्लास्टिकचं टर्नटेबल तुम्ही अजिबात वापरू नका हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन मग कोणते वापरायचे तर माझा जो टर्न टेबल आहे तो आहे ॲक्रेलिक मटेरियलचा म्हणजेच याला फायबर ग्लाससुद्धा म्हणतात ठीक आहे सो फायबर ग्लास मटेरियलचा हा टेबल आहे याचा खालचा जो बेस तो आहे तो थोडासा रबर मटेरियलमधला आहे त्यामुळे हा एकदम परफेक्ट आहे जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही हा टर्न टेबल घ्या जास्त महाग नाही आहे मी दोन दीड दोन वर्षापूर्वी घेतला होता आणि साधारणपणे मला एक हजार रुपयांना तो मिळाला होता आता अजून स्वस्त मिळतात आठशे सातशे रुपयांपर्यंत सुद्धा हे टर्न टेबल मिळतात सो so, हे तुम्ही नक्की अशा पद्धतीचे टर्न टेबल विकत घ्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा हे खूप छान काम करतात आणि बरेच दिवस टिकतात दोन अडीच वर्ष याला काहीही होत नाही ठीक आहे आणि जर तुम्हाला अगदीच प्रोफेशनली केक बनवायचे खूप मोठा बिझनेस वगैरे करायचा आहे तर मग स्टीलमधूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे टर्नटेबल मिळतात याच्यापेक्षा जास्त स्टेबल आणि याच्याहीपेक्षा जास्त चांगली क्वालिटी असते त्याची सो ते पण तुम्ही विकत घेऊ शकता पण सुरुवात करायची आहे तुम्हाला जस्ट छोटासा बिझनेस करायचा तर अशा पद्धतीचा ॲक्रेलिक किंवा फायबर ग्लासमधला टर्नटेबल घ्यायला काहीच हरकत नाही ठीक आहे आणि हा मी घेतला होता एक हजार रुपयांना याच्यानंतर आता बघा एखादा बाऊल आपल्याकडे अशा पद्धतीचा असायलाच पाहिजे जर तुम्ही बिझनेस करत असाल तर कारण काय होतं ज्यावेळी आपण क्रीम फेडतो त्यावेळी स्टीलचं वगैरे भांडं आपण यूज करू शकत नाही कारण मग स्टीलच्या भांड्यांना स्क्रॅचेस पडतात ठीक आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा प्लास्टिकमधला बाउल किंवा फायबरमध्ये पण चांगले मिळतात सो दोन तीन बाउल असे घ्यायला काही हरकत नाही एका बाउलमध्ये तुम्ही बॅटर बनवू शकता दुसऱ्या बाउलमध्ये तुम्ही क्रीम बनवू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीचा बाउल आहे त्यानंतर येस हे आहे हँड विस्क तर याने ना आपल्याला बॅटर फेटायचं असतं बॅटर तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा विस्क असायला पाहिजे जास्त महाग नाही तीस चाळीस रुपयांपर्यंत हा मिळतो आणि बाउलसुद्धा शंभर रुपयांपर्यंत मिळून जाईल ऐंशी नव्वद रुपयांना अगदी चांगला घ्यावा असं काही नाही बेसिक असेल तरी चालेल सो या दोन गोष्टी क्रीमसाठी आणि बॅटर बनवण्यासाठी गरजेच्या असतात सो या आपण तुमच्याकडे पाहिजेत त्यानंतर येस अशा पद्धतीचा एक अदा सो हा कशासाठी बघा ज्यावेळी आपण क्रीममध्ये कलर वगैरे ॲड करतो त्यावेळी पटापट तुम्हाला कलर ॲड केल्यानंतर ती क्रीम मिक्स करायची असते ठीक आहे सो त्यासाठी अशा पद्धतीचा सिलिकॉनचा स्पॅच्युला बरा पडतो सो हा पण एखादा घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही हा सुद्धा एकशे वीस ते दीडशे रुपयांपर्यंत इझिली मिळून जातो ठीक आहे असा नसेल घ्यायचा तर छोट्या साईजमधून पण तुम्ही स्वस्तात मस्त घेऊ शकता सो हा एक तुमच्याकडे असावा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे मेजरिंग कप्स तर हा माझा दोनशे एम एल कपचा सेट आहे हा पण माझ्याकडे आहे हा मी सगळ्यात आधी घेतला होता पण याच्यासोबत मला स्पून मिळाले नव्हते म्हणजे टेबल स्पून टी स्पून जे असतात ते मिळाले नव्हते मग हा मी कधी कधी वापरते हा तुमच्याकडे असायला पाहिजे कारण मी ज्यावेळी सांगते की दोनशे एम एल प्रीमिक्स घ्या किंवा अडीचशे एम एल क्रीम घ्या ठीक आहे त्यावेळी तुमच्याकडे असे कप असायला पाहिजेत तरच तुमचे केक परफेक्ट मेजरमेंटमध्ये तयार होतात सो हा झाला दोनशे एम एल कपचा सेट त्यानंतर माझ्याकडे अजून एक सेट आहे तर हा दोनशे पन्नास एम एल कपचा सेट आहे याच्यामध्ये पण चार कप असतात आणि याच्यासोबत हे स्पून मला मिळालेत ॲक्च्युली या स्पूनसाठीच मी हा सेट विकत घेतला होता सो so, मी असं सजेस्ट करेन की तुम्ही अशा पद्धतीने स्पून विथ कप असलेला सेट विकत घ्या याचा फायदा तुम्हाला ज्यावेळी आपण मैद्याचे केक बनवतो ना होममेड प्रीमिक्सपासून त्यावेळी याचा खूप फायदा होतो म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा या गोष्टी मोजून घेण्यासाठी सो so, अशा पद्धतीचा कपचा सेट तुमच्याकडे असायला पाहिजे जर तुम्ही प्रोफेशनली केक बेक करत असाल तर ठीक आहे सो या गोष्टी झाल्या यानंतर येस स्क्रॅपर आणि एक पॅलेट नाईफ सो या दोन गोष्टी पण तुमच्याकडे असायलाच पाहिजेत याने आपल्याला केकला फिनिशिंग करायचं असतं आणि याने साईडचं फिनिशिंग करायचं असतं सो या दोन्ही गोष्टी व्यवस्थित तुमच्याकडे असतील तरच तुम्ही प्रॉपरली केक बेक करू शकता ओके याची किंमत सांगायची राहिली तर हा जो सेट आहे ना कपचा आणि विथ स्पून वगैरे तर याची किंमत आता मला आठवत नाही मी अंदाजे सांगते मला वाटतंय दीडशे वगैरे असेल एकशे वीस ते दीडशे रुपये असेल असं मला वाटतंय की एकशे वीस ते दीडशे रुपये याची किंमत असेल पण बघूया आता कदाचित कमी जास्त असू शकते तुमच्या एरियामध्ये मला प्रॉपर आठवत नाही आहे पण येस त्याच रेंजमध्ये होती त्यानंतर या दोन गोष्टी तर हे तुमच्याकडे असायला पाहिजे पॅलेट नाईफ मी अगेन साडेतीन चार वर्षापूर्वी या दोन गोष्टी मी घेतल्या होत्या त्यामुळे मला आता प्रॉपर किंमत आठवत नाही आहे पण पॅलेट नाईफ मला वाटतं दीडशे रुपयांपर्यंत असेल आणि हा स्क्रॅपर शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत असेल हा पण प्युअर स्टीलमध्ये आहे आणि हे पण स्टीलमध्ये आहे ठीक आहे सो याने खूपच मस्त फिनिशिंग होतं केकचं तुम्हाला दुसरे कुठलेही स्क्रॅपर एक्स्ट्रा वापरण्याची गरज पडत नाही सो बेसिक केक बनवण्यासाठी या दोन गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेत त्यानंतर ऑफकोर्स अशा पद्धतीचे झिग झॅग स्क्रॅपर्स ठीक आहे ज्यामुळे केकच्या साईडला आपल्याला जर झिग झॅग डिझाईन बनवायची असेल तर याचा खूप फायदा होतो हा अख्खा सेटच असतो हा पण साठ ते सत्तर रुपयांपर्यंत आमच्या इथे मिळतो कदाचित तुमच्या एरियामध्ये याची किंमत कमी किंवा जास्त असू शकते सो हा एक सेट तुम्ही घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही आहे तर मंडळी हे जे साहित्य मी आता तुम्हाला सांगितलं स्क्रॅपर किंवा झिगझॅग स्क्रॅपर वगैरे हे बेसिक केकसाठी आहे म्हणजे जस्ट नॉर्मल साधे केक तुम्हाला बनवायचे असतील तर पण अर्थातच डोम शेपचा केक किंवा अजून वेगवेगळ्या वेग शेपचे केक हंडी केक मटका केक वगैरे तर ते अफकोर्स ॲडव्हान्स लेवलमध्ये येतात सो त्यासाठी वेगळे स्क्रॅपर मिळतात जे फार लवचिक असतात ठीक आहे फ्लेक्झिबल असतात सो असे स्क्रॅपर पण तुम्ही घेऊ शकता पण मी आत्ता जो व्हिडिओ बनवते ना तो अगदी बेसिक लेवलचा बनवते म्हणजे बेसिक बिझनेस करण्यासाठी काय काय साहित्य असावं यासाठी बनवते सो त्यामध्ये मी ते दाखवलं नाही आहे पण येस तुम्हाला जर तशा पद्धतीचे शेपचे केक बनवायचे असते तर तुम्ही फ्लेक्झिबल स्क्रॅपर्स पण विकत घेऊ शकता त्यानंतर नोझल्स तुमच्याकडे असायलाच पाहिजेत नोझलचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती केलेला आहे एकदम प्रत्येक नोझल कसं वापरायचं त्याच्यापासून काय काय डिझाईन्स तयार होतात हे सगळं डिटेलमध्ये मी सांगितलंय मोजके कोणते नोझल तुमच्याकडे असले पाहिजेत हे पण मी सगळं सांगितलं आहे सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्याची फार मदत होईल अजूनही बघितला नसेल तर जुने सबस्क्रायबर्स असतील त्यांनी बघितलाच असेल पण नवीन जे जॉईन झालेले आहेत त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघावा त्याच्यामध्ये मी फार डि डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे सो तेच नोझल माझ्याकडे अजून पण आहेत मी काही वेगळं वापरत नाही आणि एक फक्त नवीन नोझल मी विकत घेतलं होतं आर इलेवन नंबरचं जे गुलाबाचं नोझल आहे आर इलेवन जनरल आहे कुठेही इझिली मिळतं आणि याने भरपूर प्रकारच्या ॲडव्हान्स फुलांच्या डिझाईन्स तयार होतात ठीक आहे त्यामुळे मी हे विकत घेतलं होतं सो so, हेच एक नवीन घेतलेलं नोझल आहे आर इलेवन बाकी सगळे नोझल माझे तेच आहेत रशियन नोझल वगैरे पण मला ट्राय करायचे आहेत पण बघूया जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी मी घेईन आणि नवीन नवीन, नवीन डिझाईन्स पण तुमच्यासोबत शेअर करीनच सो so, नोझलचा जो डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा जर अजूनही बघितला नसेल त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पायपिंग बॅग्स तर या कंपल्सरी तुमच्याकडे असायलाच पाहिजेत कारण केकचं फिनिशिंग करण्यापासून ते केकला डिझाईन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये पायपिंग बॅगचा यूज होतो तर अशा पद्धतीच्या पायपिंग बॅग्स इझिली मार्केटमध्ये मिळतात जिथे केकचं रॉ मटेरियल मिळतं तिथे आणि दहा रुपयांना तीन अशी याची किंमत आहे सो या पायपिंग बॅग्स नक्की तुम्ही घेऊन ठेवा अख्खा सेट घेतला शंभर बॅगचा तरीही चालेल कारण ह्या Uh, सतत लागत असतात आणि मेन म्हणजे या uh, एकदा वापरल्यावर फेकून द्यायच्या नाहीत या रियुजेबल आहेत तुम्ही वॉश करून पुन्हा पुन्हा पण वापरू शकता जोपर्यंत फाटत नाहीत सो येस या पण अतिशय महत्त्वाच्या आहेत केक बनवताना तर मंडळी हे सगळं बेसिक साहित्य आहे केकचं जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे जर तुम्ही बिझनेस करत असाल तर कारण या सगळ्या गोष्टींशिवाय केकचा बिझनेस करू शकत नाही आपण आणि जर तुम्हाला एखादाच केक एक हौस म्हणून कधीतरीच करायचं आहे तर तुमच्याकडे हे सगळं नसेल साहित्य तरीही चालेल याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय वापरू शकता घरातल्या कुठल्या गोष्टी वापरू शकता याचा एक व्हिडिओ आहे चॅनलवरती सेपरेट तर तो पण तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर येस हे सगळं साहित्य आहे आता राहिला प्रश्न इसेन्स क्रश किंवा कलर यांचा तर मी बऱ्याच कंपनींचे कलर्स वगैरे आत्तापर्यंत वापरून बघितले त्यामुळे त्याच्यानुसार मला जे आवडतात ते मी वापरत राहते असं काही नाही आहे की एका ठराविक विशिष्ट कंपनीचे मी वापरते सो कलर विचारताल तुम्हाला तर मी असं सांगेन की ब्लॉसम त्याच्यानंतर कलर मिस्ट कलर स्प्लॅश बेक हेवन या चार कंपन्यांचे कलर मी आत्तापर्यंत वापरलेत जे चांगले आहेत ठीक आहे म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत लिक्विड कलर जेल कलर प, आ, स्प्रे कलर वगैरे सगळेच सो या चारही कंपन्या मी वापरलेल्या आहेत मला आवडतात ते कलर सो तुम्ही पण ते घेऊ शकता आणि तुमच्यापैकी जर कोणी एक्सपिरियन्स बिझनेस करणारे असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये मला तसं मेन्शन करा की आम्ही हे कलर वापरतो किंवा आम्ही हा क्रश वापरतो आम्ही हे कंपनीचे एसेन्स वापरतो कमेंटमध्ये ते लिहा ठीक जे आहे जेणेकरून जे बाकीचे नवीन आहेत बिगिनर त्यांना तुमच्या कमेंट वाचून मदत होईल ठीक आहे सो so, एवढी एक छोटीशी मदत नवीन केक बनवणाऱ्यांसाठी तुम्ही करू शकता सो so, प्लीज तुम्हाला जे काही माहीत असेल तुमच्या माहितीमध्ये ज्या काही चांगल्या चांगल्या कंपन्या असतील कलरच्या क्रशच्या इसेन्सच्या तर त्यांची नावं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा ठीक आहे जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल त्यानंतर इसेन्स तर कुठल्याही कंपनीचे एसेन्स हे छानच असतात तुम्ही कोणत्याही ब्रँडचे एसेन्स वापरू शकता त्याच्यामध्ये काही फारसा फरक नसतो क्वालिटी डाऊन किंवा जास्त चांगली असं काही नाही आहे जे तुमच्या लोकल मार्केटमध्ये अवेलेबल असेल ते एसेन्स तुम्ही वापरू शकता केकमध्ये त्यानंतर प्रिमिक्स आणि क्रीम तर मी चिराग कंपनीचा प्रिमिक्स वापरते चॉकलेट आणि व्हॅनिला दोन्हीसुद्धा मी त्या कंपनीचं नाव प्रत्येक व्हिडिओमध्ये घेते म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी त्याचं प्रमोशन करते मला एक रुपयासुद्धा त्यांच्याकडून मिळत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी हे सतत अस सांगत असते तर चिराग कंपनीचे सा प्रिमिक्स चांगले आहेत फक्त एक त्याचा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे त्याचे केक खूप जास्त सॉफ्ट बेक होतात म्हणजे इतके सॉफ्ट होतात की कधी कधी त्याच्या लेयर्स कट केल्यानंतर नंतर तुम्ही उचलून ठेवू शकत नाही उचलताना त्या तुटतात ठीक आहे सो so, मी असं सजेस्ट करेन की चिरागपेक्षा तुम्ही गुडरीच किंवा प्रिस्टिन कंपनीचे प्रेमिक्स आहेत मार्केटमध्ये तर ते वापरू शकता आणि ज्यांना खूप प्रॅक्टिस आहे ज्यांना सवय आहे केक बनवण्याची ते चिराग कंपनीचे प्रेमिक्स वापरू शकतात त्यानंतर क्रीम मी सनविप्स ब्रँडचीच वापरते रिच कंपनीची आहे ती सो so, रिचमधले बरेच प्रकार आहेत मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे क्रीमविषयीचा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन की कोणती क्रीम चांगली आहे कोणत्या क्रीमचं फंक्शन कसं आहे सगळं डिटेलमध्ये मी त्यात सांगितलं आहे सो so, सनविप्स या ब्रँडची क्रीम मी वापरते आणि त्याच्या बाबतीत सगळंच चांगलं आहे म्हणजे टेस्ट चांगली आहे बीट केल्यानंतर लवकर मेल्ट होत नाही आणि अफोर्डेबल आहे जास्त महाग नाही सो so, येस yes, या सगळ्या गोष्टी मी वापरत असते अजून जर काही तुम्हाला शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी तिथे तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर हा होता आजचा व्हिडिओ मंडळी तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघता येईल त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे मग चला तर भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी